बऱ्याच लोकांना तूर डाळीचं वरण खाल्ल्याने गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होतो त्यावर उत्तम पर्याय आहे मूग डाळीचं वरण चवीला एकदम मस्त लागणारं घट्टसर मूग डाळीचं वरण आज आपण बनवणार आहोत नमस्कार मी आहे ज्योती पवार ज्योतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील मूग डाळीचं वरण बनवण्यासाठी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे ही डाळ मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यात टाकूया सवा ग्लास पाणी एक वाटी डाळीसाठी सवा ग्लास पाणी मी टाकलेलं आहे कुकरला डाळ लावत असताना डाळीच्या वरती एक इंच पाणी राहिला पाहिजे हे पहा आता कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत डाळ मस्त शिजलेली आहे आता ब्लेंडरच्या साहाय्याने ही डाळ मी घोटून घेणार ब्लेंडर आहे ब्लेंडरने डाळ व्यवस्थित घोटून घेतलेली आहे डाळीला फोडणी देण्यासाठी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कापून घेतला आहे थोडेसे कडीपत्त्याची पाने पाच सहा लसण्याच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर कापून घेतलेली आहे डाळीला फोडणी देण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवला आहे त्यात टाकूया एक पळी आणि एक चमचा तेल तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर टाकूया मोहरी मोहरी छान तडतडली की त्यात टाकूया जिरं जिरं पण छान खुलू द्यायचं आहे आता यात टाकूया थोडासा हिंग यानंतर यात टाकूया हिरव्या मिरच्या आणि लसूण लसूण आणि मिरची तळल्या गेलेली आहे आता यात टाकूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो आणि कढीपत्ता टोमॅटो तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे हाय फ्लेमवर हे टोमॅटो आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे आहे टोमॅटो पूर्णपणे शिजू द्यायचे नाही वरणामध्ये अर्धवट कच्चे टोमॅटो छान लागतात आता यात घोटून घेतलेली मुगाची डाळ टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स केल्यावर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते यात टाकूया वरण उकळलं की गॅसची फ्लेम लो करून द्यायची आहे आणि पाच ते सहा मिनिटे लो फ्लेमवर हे वरण असं सुकळू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर यात टाकूया कोथंबीर व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघूनच खावंसं वाटेल असं मूग डाळीचं वरण खाण्यासाठी तयार आहे तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार